माजी दुग्धविकास मंत्री आनंदराव देवकते यांच्या पार्थिवावर राजूर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. माजी मंत्री आनंदराव देवकते यांच्यावर राजूर तालुका दक्षिण सोलापूर येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, कला, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. कैलासवासी आनंदराव देवकते यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आपला हुंदका अनावर झाला होता. अतिशय जड अंतःकरणानं त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. कैलासवासी देवकते यांच्या पार्थिवाला तिरंग्यामध्ये लपेटण्यात आलं होतं. त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या राजूर येथील राहत्या घरापासून काढण्यात आली. ती गावातून त्यांच्या शेतात आणण्यात आली. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, दुग्ध व्यवसाय मंत्री महादेव जानकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, आमदार गणपतराव देशमुख, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पुष्पचक्र वाहून त्यांना आदरांजली वाहिली. महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी म्हणून आपल्या सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, आपल्या सोलापूरचे पालकमंत्री माजी विजयकुमार देशमुख साहेब हे चक्र अर्पण करत आहेत. यानंतर पोलीस दलाने हवेत 21 फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. या मानवंदनेनंतर त्यांचा दफनविधी त्यांच्या शेतात करण्यात आला. मानवी जीवनातील सर्वोच्च की माझा देह तिरंग्यामध्ये जावा. या दफनविधीनंतर शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलाताई शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, कर्नाटकचे माजी जलसंपदा मंत्री एम बी पाटील, माजी आमदार सीना आलुरे गुरुजी, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, माजी आमदार दिलीप माने, दीपकाबा साळुंखे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार रतिकांत पाटील, माकपचे अडम मास्तर राजशेखर शिवदारे, सुरेश हसापुरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महमूद पटेल, इंदुमती अलगोंडा पाटील, अप्पासाहेब पाटील, उपसभापती श्रीशैल नरोळे, सिद्रामप्पा अब्दुलपूरकर, उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, नायब तहसीलदार परदेशी मठ, माजी कुलगुरू बाबासाहेब बंडगर, माजी महापौर सुशीला अबुटे, बाळासाहेब शेळके, आनंदराव देवकते यांचे चिरंजीव अशोक देवकते, सुभाष देवकते, मुलगी कस्तुराबाई शेळके, अप्पासाहेब शेळके, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, अविनाश महागावकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.